या ऑनलाईन क्लास मध्ये सर्व बी ए सेकंड इयर मधील चौथ्या सेमेस्टर मधील या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपल्याला गुंतवणूक गुणक पाहायचा आहे आपण पाहतोय यापूर्वीच्या तासाला आपण या ठिकाणी गुंतवणूक फलन पाहिलेलं आहे केन्स यांनी उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत मांडत असताना गुणकाची मदत घेऊन रोजगार गुंतवणूक आणि रोजगार उत्पन्न आणि रोजगाराचा संबंध कसा आहे हे गुणकाच्या सहाय्याने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून उत्पन्न उत्पन्न उत्पादन उत्पन्न आणि रोजगाराच्या बाबतीत जो आपल्याला फरक काढता येतो किंवा मोजता येतो त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही गुणकाची असलेली आपल्याला दिसून येते तर त्यांनी गुणकाचा उपयोग उत्पन्न आणि रोजगाराच्या सिद्धांतामध्ये केला होता हे अशा प्रकारे या गुणकाची मांडणी एकोणीसशे एक मध्ये गुणकाची कल्पना आर एफ कान आर एफ कान यांनी इकॉनॉमिक जर्नल मध्ये द रिलेशन ऑफ होम इन्व्हेस्टमेंट टू अनएम्प्लॉयमेंट या लेखात मांडली गुणकाच्या या कल्पनेचा आधार घेऊन जे एम केश यांनी गुंतवणूक गुणकाचा वापर रोजगारीच्या सिद्धांतात केला होता समाजात गुंतवणुकीच्या आधारे उपभोग प्रवृत्तीच्या मार्फत उत्पन्नावर होणाऱ्या परिणामाचे विवेचन या गुण तत्वात केले जाते पहा म्हणजे गुंतवणुकीचा उपभोग आणि उत्पन्नावर काय परिणाम होतो याचा अभ्यास गुणकाच्या सहाय्याने करता येतो म्हणजे गुंतवणुकीच्या सहाय्याने उपभोगातील वाढ आणि गुंतवणुकीतील वाढ कशी होते हे आपल्याला या ठिकाणी काढता येते किंवा त्याचा आधार आपल्याला गुणकाच्या त्याचा अभ्यास करता येतो अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक खर्चात वाढ करण्यात आली तर त्यामुळे रोजगारीच्या व उत्पन्नाच्या पातळीत वाढ होत असते बरोबर आहे म्हणजे जर केन्स यांनी सांगितले की अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार जर निर्माण केला करायचा असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे आणि गुंतवणूक वाढवायची असेल तर प्रभावी मागणी वाढली पाहिजे प्रभावी मागणी वाढवायची असेल तर उपभोग वाढला पाहिजे लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे अशा प्रकारची अर्थव्यवस्थेमध्ये साखळी असते आणि ती साखळी ही वाढती असेल तर गुंतवणूक ही फायद्याची असते आणि तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक होत असते काल आपण गुंतवणूक फलनामध्ये देखील पाहिलेले की गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित उत्पन्नाचा दर या ठिकाणी पुरवठा जोपर्यंत जास्त असतो तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक होत असते आणि ती नफ्याची असते सर्वसाधारण नफा मिळून देणारी असते आणि तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्माण होतो म्हणून रोजगार निर्माण करणारी गुंतवणूक ही गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका केन्स यांनी गुंतवणूक फलनामध्ये मांडलेली आहे आणि गुंतवणुकीच्या आधारेच उपभोग प्रवृत्ती व उत्पन्नावर काय परिणाम होतो हे आपल्याला गुणकाच्या त्याच मोजमाप किंवा करता येतं किंवा तशा प्रकारचा अभ्यास करता येतो अर्थव्यवस्थेत गुंतवणूक खर्चात वाढ करण्यात आली तर त्यामुळे रोजगारीच्या व उत्पन्नाच्या पातळीत वाढ होत असते या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रोजगारीच्या व उत्पन्नाच्या पातळीत वाढ ही गुंतवणूक खर्चापेक्षा निश्चित जास्त असते अशा प्रकारच्या अधिक वाढीस गुणक जबाबदार असतो पहा रोजगारीच्या व उत्पन्नाच्या पातळीत होणारी वाढ ही गुंतवणूक खर्चापेक्षा निश्चित जास्त असते अशा प्रकारच्या अधिक वाढीस गुणक जबाबदार असतो असे म्हणता येते गुंतवणुकीमुळे उत्पन्नात दोन प्रकारची वाढ होत असते प्रत्यक्ष किंवा तात्कालिक वाढ आणि दुसरी म्हणजे प्रेरित वाढ अशा प्रकारे दोन प्रकारची वाढ होत असते गुंतवणुकीमुळे दोन प्रकारची वाढ होते एक प्रत्यक्ष वाढ आणि दुसरी म्हणजे प्रेरित वाढ तर प्रत्यक्ष वाढ अर्थव्यवस्थेत गुंतवणूक खर्चामुळे उत्पादन वाढून उत्पन्नात जी प्रत्यक्ष वाढ होत असते त्याला प्रत्यक्ष वाढ किंवा तात्कालीन वाढ असं म्हटलं जातं परत एकदा सांगतो की अर्थव्यवस्थेमध्ये जो गुंतवणुकीवरील खर्च होत असतो आणि त्यामुळे जे उत्पादन वाढतं उत्पादन वाढल्यामुळे लोकांचं जे उत्पन्न प्रत्यक्षरित्या वाढतं त्याला त्यांनी तात्कालिक वाढ असं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारची वाढ ही गुंतवणूक खर्चा इतकी असते उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेत दहा लाख रुपयाची गुंतवणूक खर्चात वाढ केली तर अशा प्रकारच्या गुंतवणूक खर्चामुळे काही लोकांना रोजगार मिळेल व पर्यायाने उत्पन्न मिळेल रोजगार व उत्पन्न यातील तात्काळ वाढ ही दहा लाख रुपये इतकी असते अशा प्रकारची वाढ ही गुंतवणूक खर्चा इतकी असते म्हणजे प्रत्यक्ष वाढ किंवा तात्कालिक वाढ ही गुंतवणूक खर्चा एवढी असते परंतु प्रेरित वाढ ही गुंतवणूक खर्चा वेगळी असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर दुसरा प्रकार आहे प्रेरित वाढ वाढलेल्या उत्पन्नाचा काही भाग उपभोगावर खर्च होत असतो जे उत्पन्न गुंतवणुकीमुळे वाढलेले असते उपभोगा खर्चात वाढ झाली आप की आपोआप वस्तूची मागणी वाढते वस्तूची मागणी वाढली की उत्पादनाला चालना मिळते त्यामुळे रोजगार व उत्पन्न वाढीला आपोआप चालना मिळते अशा प्रकारे उपभोग खर्चात वाढ झाल्यामुळे या वाढीला प्रेरित वाढ असे म्हणतात जसं की उपभोगात खर्च झाला तर काय होतं मागणी वाढते मागणी वाढली की गुंतवणूक वाढते म्हणजे उत्पादनाला चालना उत्पादकाला उत्पादन घेण्यास चालना मिळते आणि उत्पादन घेण्यास चालना मिळाली की रोजगार वाढतो रोजगार वाढलं की पुन्हा उत्पन्न वाढतं अशा प्रकारची साखळी निर्माण ही कशामुळे होते उपभोग खर्चात वाढ झाल्यामुळे होते आणि ती कितीतरी गुंतवणूक खर्चातील कितीतरी पटीने ती जास्त असते मग याला प्रेरित वाढ असं म्हटलेलं आहे गुंतवणुकीत जी मूळ वाढ झालेली असते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने एकूण उत्पन्नात वाढ होत असते आणि सारांश रूपाने असे म्हणता येईल की गुंतवणूक खर्चातील मूळ वाढ काही पटीने उत्पन्न व त्याचप्रमाणे रोजगारीत प्रत्यक्ष स्वरूपाची व प्रेरित स्वरूपाची वाढ मिळून एकूण वाढ घडून येत असते आणि ही वाढ सीमांत उपभोग प्रवृत्तीवरच उत्पन्नात होणारी वाढ अवलंबून असते पहा सीमांत उपभोग प्रवृत्तीवरच उत्पन्नात होणारी वाढ अवलंबून असते मूळ गुंतवणुकीमुळे उत्पन्नात एकूण किती पटीने वाढ होत असते हे दाखवणारा आकडा त्यास गुणकाशी म्हटलेले आहे म्हणजे पहा मूळ गुंतवणूक जी असते किंवा मूळ जो गुंतवणुकीवरील खर्च असतो त्यामुळे उत्पन्नात किती पटीने वाढ होते हे दाखवणारा आकडा म्हणजे त्यास गुणक असे नाव दिलेले आहे गुंतवणूक खर्चामुळे जे उत्पन्न वाढलेले असते त्या उत्पन्नातील उपभोगावर किती खर्च केला जातो यावर गुणकाचे मूल्य अवलंबून असते म्हणजे जे काही गुंतवणूक खर्चामुळे लोकांचं उत्पन्न वाढतं त्यातलं काही उत्पन्न आपण पाहतो की लोक उपभोगावर खर्च करतात आणि काही बचत करतात म्हणजे म्हणजे जेवढं आपण पाहतो की वाढीव उत्पन्न उपभोगावर किती खर्च केले जाते यावर गुणकाचं मूल्य अवलंबून असतं उपभोगावर खर्च जास्त तर गुणकाचं मूल्य जास्त उपभोगावर खर्च कमी तर गुणकाचं मूल्य कमी येतं असं आपल्याला दिसून येईल कारण आपण पाहतो की लोकांचं उत्पन्न वा जसजसं वाढेल तस उपभोग कमी होतो आणि बचत वाढते म्हणजे उत्पन्न आणि उपभोगातील गॅप हा ही बचत असते परंतु जेवढा उपभोग जास्त तेवढी मागणी जास्त जेवढी मागणी जास्त तेवढं उत्पादन जास्त जेवढं उत्पादन जास्त तेवढं रोजगार जास्त आणि जेवढा रोजगार जास्त तेवढं लोकांचं उत्पन्न जास्त म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये ही प्रेरित वाढ घडवून आणण्यासाठी उपभोग प्रवृत्ती सीमांत उपभोग प्रवृत्ती ही महत्वाचा घटक असते म्हणून ही जेवढी जास्त तेवढं गुणकाचं मूल्य जास्त की जेवढं कमी तेवढं गुणकाचं मूल्य कमी असं आपल्याला म्हणता येईल समाजामध्ये ज्यावेळी सीमांत उपभोग प्रवृत्ती जास्त असते त्यावेळी गुणकाचे मूल्य जास्त असते आणि जेव्हा सीमांत उपभोग कमी उपभोग प्रवृत्ती कमी असते त्यावेळेस मात्र गुणकाचे मूल्य कमी असते गुणकाचे खालील सूत्र दिलेले आहे के बरोबर आहे एक भागीले एक वजा एम पी सी एम पी सी म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती मार्जिनल प्रोपेन्सिटी ऑफ कंज्युम सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे के बरोबर आहे गुणक के केला काय म्हटलेलं आहे के, के, के बरोबर आहे गुणक मल्टिप्लायर ज्याला आपण म्हणतो एम पी सी म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी ऑफ प्रोपेन्सिटी टू कंज्युम म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती अं समाजात सीमांत उपभोग प्रवृत्ती दोन तृतीयांश अशी आहे तर अशा परिस्थितीत मूल्य सूत्राच्या आधारे पुढील प्रमाणे काढता येते पहा सूत्र आहे के बरोबर एक भागिले एक वजा एम पी सी सीमांत उपभोग प्रवृत्ती एक वजा दोन तृतीयांश तर जी शिल्लक राहते त्याला आपण बचत प्रवृत्ती असं म्हटलेलं आहे बचत दोन तृतीयांश भाग वगळला तर किती राहतो एक तृतीयांश तर हा भाग राहतो आणि त्याला सीमांत बचत प्रवृत्ती असं आपल्याला म्हणता येईल आणि हा भाग आपल्याला गुणकाच्या सहाय्याने मोजता येतो सीमांत बचत प्रवृत्ती बरोबर आहे एक वजा सीमांत उपभोग प्रवृत्ती तर अशा प्रकारे गुणकाचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि गुणकाचं मूल्य हे तीन आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं या उदाहरणात सीमांत बचत प्रवृत्तीचा अर्थ समजून घेणे ही महत्वाचे आहे सीमांत बचत प्रवृत्ती ही नेहमी सीमांत उपभोग प्रवृत्तीच्या विरुद्ध असते म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती जास्त तर बचत प्रवृत्ती कमी आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती कमी तर सीमांत उप बचत दर हा जास्त असतो म्हणजे सीमा म्हणजे सीमांत बचत प्रवृत्ती ही सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असते आणि त्यातील संबंध हा व्यस्त असतो असं आपल्याला म्हणता येईल सीमांत बचत प्रवृत्ती कमी असते आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती सॉरी सीमांत उपभोग प्रवृत्ती कमी असेल तर सीमांत बचत प्रवृत्ती जास्त असते या उलट सीमांत उपभोग प्रवृत्ती जास्त असेल तर सीमांत बचत प्रवृत्ती ही कमी असते उत्पन्नातील सीमांत उपभोग प्रवृत्ती व सीमांत बचत प्रवृत्ती या दोन्ही बाजू अत्यंत महत्वाच्या असतात गुणक मूल्य काढण्यासाठी सीमांत उपभोग प्रवृत्ती हा महत्वाचा घटक मानला जातो जो सीमांत बचत प्रवृत्तीवर अवलंबून असतो किंवा उत्पन्नावर अवलंबून असतो गुणक मूल्य काढल्यानंतर मूळ गुंतवणुकीत जी वाढ झालेली असते त्यामुळे एकूण उत्पन्नात किती वाढ होईल हे सांगणे सहज शक्य होते उदाहरणार्थ समजा मूळ गुंतवणुकीत दहा लाख रुपयाची वाढ करण्यात आली आणि मूल्य तीन असेल तर अशा परिस्थितीत एकूण उत्पन्नात तीस लाख रुपये इतकी वाढ होईल कारण मूळ गुंतवणुकीत दहा लाख रुपयांनी वाढ केल्यामुळे उत्पन्नात प्रत्यक्ष वाढ दहा लाख रुपये उत्पन्नातील वाढीमुळे उपभोग खर्च वाढतो अशा रीतीने प्रत्यक्ष व प्रेरित वाढ या दोन्हीमुळे एकूण उत्पन्न तीस लाख रुपये इतके वाढते अर्थातच उत्पन्नातील वाढ व उपभोग खर्चातील वाढ रोजगारातील वाढ उत्पन्नातील वाढ या सर्व प्रक्रियेसाठी ठराविक कालावधी आवश्यक असतो तर अशा प्रकारे गुणक याच कार्य करण्यासाठी काही ग्रहित परिस्थिती या ठिकाणी ग्रहित घेतलेली आहे ती या पद्धतीची आहेत की गुंतवणूक खर्चातील वाढीमुळे रोजगारी व वा उत्पन्न यांच्यात वाढ होण्याची जी प्रक्रिया असते त्यासाठी काही ग्रहिते विचारात घ्यावी लागतात म्हणजे गुणकाची ग्रहिते पुढील प्रमाणे त्यामध्ये पहिलं ग्रहित आहे कि है, की सीमांत उपभोग प्रवृत्ती स्थिर असते दुसरं गृहीत आहे जेवढी गुंतवणुकीत वाढ धरली धरली असते तेवढीच वाढ कायम असते त्यानंतर तिसरं गृहीत आहे बंदिस्त अर्थव्यवस्था क्लोज्ड इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो त्यामुळे विदेशी व्यापाराला या ठिकाणी महत्व नसते त्यानंतर किंमत पातळी स्थिर असते हे एक त्यांनी गृहित घेतलेलं आहे त्यानंतर वेतन पातळी स्थिर गृहित घेतलेलं आहे गुंतवणूक खर्चात वाढ झाल्यामुळे प्रत्यक्षपणे जी उत्पन्नात वाढ होते ती उपभोग प्रवृत्तीच्या प्रमाणातच उपभोगावर खर्च करण्यात येते अशा पद्धतीने ग्रहित परिस्थिती लक्षात घेऊन गुणक काढल्या जातो किंवा गुणकाची संकल्पना का, 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 प्रोफेसर कान यांनी मानलेली आपल्याला दिसून येते परंतु आपण पाहतो की गुणकाच्या काही मर्यादा आहेत या ठिकाणी आपल्याला काही मर्यादा किंवा त्याला गुणकाच्या गळत्या आपल्याला म्हणता येईल की काही परिस्थितीत गुणक गुणकाला अनुकूल परिस्थिती असेल तर गुणक या ठिकाणी कार्यान्वित होतो परंतु गुणकाच्या विरुद्ध परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी गुणक कार्यान्वित होत नाही आणि त्या विरुद्ध परिस्थितीला गुणकाच्या गळत्या किंवा गुणकातील अडचणी किंवा अडथळे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल ते अडथळे आपण या ठिकाणी पाहूया की गुणकाच्या बाबतीत अनेक ग्रहिते आहेत वास्तविक पाहता अशी ग्रहिते प्रत्येक व्यवहारात खरं ठरत नाहीत ठराविक प्रमाणातच गुंतवणूक खर्चात वाढ करण्यात आली तर ता त्यामुळे एकूण उत्पन्नात किती वाढ होईल याचे उत्तर आधारे मिळते खर्चातील वाढीमुळे उत्पन्नात झालेली वाढ उपभोग प्रवृत्तीच्या प्रमाणात उपभोगावर खर्च केली जाते महत्त्वाची ग्रहित आहे जर अशी परिस्थिती नसेल तर मात्र एकूण उत्पन्नात होणारी वाढ ही गुणकाइतकी असू शकणार नाही उपभोग खर्चाचे कमी प्रमाण व बचतीचे वाढते प्रमाण यातून उत्पन्न प्रवास गळती लागते आणि त्यास गुणकाच्या गळत्या लिकेजेस ऑफ मल्टिप्लायर असे म्हटले जाते म्हणजे आपण पाहतो की जेवढं उत्पन्न वाढलं तेवढं ते खर्च झालं तर आपण पाहतो की त्या पद्धतीने गुणक कार्य करत परंतु ते जर खर्च झालं नाही सीमांत उपभोग प्रवृत्ती कमी घटली आणि बचत प्रवृत्ती वाढली तर गुणकाच्या कार्यामध्ये बदल होतो असं आपल्याला म्हणता येईल की तिथे समस्या निर्माण होतात त्यामुळे तो खर्च मोजण्यामध्ये अडचणी येतात मग आपण ह्या अडचणी कुठल्या त्या आपण या, या ठिकाणी गुणकाच्या गळतीच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये पहिली अडचण दिलेली कर्जाची परतफेड आपण पाहतो की एखादं व्यक्तीचं उत्पन्न वाढलं परंतु वाढलेलं उत्पन्न त्यानं कर्जफेडीमध्ये घातलं त्याचा उपभोग घेतला नाही तर गुणक वाढणार नाही बरोबर आहे म्हणजे कर्जफेड ही गुणकाची गळती आहे समाजात उत् समाजात उत्पन्नात जी वाढ झालेली असते त्या वाढीचा उपयोग लोकांनी जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केली तर उपभोगावरील खर्च आपोआपच घटतो व उत्पन्नात उत्पन्नात कमी वाढ होते म्हणून ही एक गळती असलेली आपल्याला दिसून येते दुसरी गळती गळती आहे भाव वाढ जसं की भाव वाढ झाली तर लोकांचा उपभोग घटतो आणि मग गुण कार्य करत नाही आपण पाहतो की असं आपल्याला दिसून येईल की गुण कमी येतो म्हणून भाववाढ ही गुणक कमी करणारी असते गुणकावर परिणाम करणारी असते म्हणून भाववाढ वस्तूच्या किमती स्थिर असते तर मग गुणक व्यवस्थित कार्य करेल परंतु वाढलेलं उत्पन्न जर वाढीव किमतीमध्ये त्याचा खर्च होत असेल तर त्याचा उपभोग वाढणार नाही आणि उपभोग कमी तर गुणक कमी अशा प्रकारे गुणकाचं मूल्य वाढणार नाही तिथे ही एक समस्या गुणकाची असलेली आपल्याला दिसून येते की देशात जर भाववाढीची प्रक्रिया असेल तर अशा परिस्थितीत त्याचा ते लोकांच्या उपभोग क्षमतेवर विपरीत परिणाम होतो अशा वेळी उत्पन्नात जरी वाढ झाली तरी त्या प्रमाणात उपभोगाचे प्रमाण वाढत नाही त्यानंतर तिसरी गळती आहे गुणकाची रोख रक्कम बाळगण्याची प्रवृत्ती बरेच लोक उत्पन्न वाढलं तर जवळच ठेवतात त्याचा उपभोगही घेत नाहीत आणि म्हणून त्याचा खर्च होत नाही आणि खर्च कमी म्हणून गुणकाचं मूल्य कमी म्हणजे आपण पाहतो की समाजातील लोक रोख रक्कम बाळगण्याची जी लोकांची प्रवृत्ती असते त्यामुळे उपभोगाचे प्रमाण कमी होते आणि पर्यायाने उत्पन्नात वाढ होत नाही म्हणून उपभोग हा वाढला पाहिजे हे गुणकासाठी अनुकूल असतं परंतु रोख रक्कम जवळ ठेवून गुणकाचं मूल्य हो वर परिणाम होत असतो असं आपल्याला दिसून येईल त्यानंतर गुणकाची गळती आपल्याला सांगता येईल की प्रतिकूल विदेशी व्यापाराच्या आघाडीवर व्यापारशेष प्रतिकूल असेल तर त्यामुळे गुणकास गळती लागते प्रतिकूल व्यापार शेष असताना आयातीची देणे देण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा त्यासाठी खर्च करावा लागतो अशा वेळी उपभोगासाठी तो भाग राहत नाही म्हणजे आयातीची देणी जर दिली तर उपभोग खर्च कमी होतो आणि त्यामुळे प्रतिकूल व्यापार शेष असेल तर उपभोगाची ती एक गळती आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर वाढता आयात खर्च हे एक उपभोगा गुणकाची गळती आहे आणि त्यानंतर कर धोरण हे एक गुणकाची गळती असलेलं आपल्याला दिसून येतं की सरकारच्या कर धोरणात व्यापक स्वरूपाचे बदल झाले तर त्यामुळे व पर्यायाने उत्पन्न वाढीवर परिणाम होतो जसं की कराचे प्रमाण वाढवले तर लोकांचा उपभोग घटतो आणि उपभोग घटला की गुणकाचं मूल्य देखील घटत असं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळे ही एक गळती गुणकाची असलेली आपल्याला दिसून येते तर थोडक्यात ह्या सहा गळत्या गुणकाच्या असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात की ज्यामुळे लोकांचं उपभोग कमी होतो उत्पन्न तो वाढ होऊ नये उपभोग घटतो आणि त्यामुळे गुणकाचं मूल्य कमी येत किंवा गुण काढण्यामध्ये अडचणी येतात किंवा तशा प्रकारच्या गळत्या त्या ठिकाणी निर्माण होतात प्रत्यक्ष उत्पन्नात वाढ झालेली असते परंतु उपभोगाकडे ते उत्पन्न येत नसल्यामुळे दुसरीकडे ते उत्पन्न जात असल्यामुळे आपण पाहतो की ते प्रत्यक्षात उपभोग प्रवृत्ती घटते आणि उपभोग प्रवृत्ती घटते तर गुणकाचं मूल्य घटत आणि त्यामुळे गुंतवणूक खर्चामुळे गुण म्हणजे उपभोग उत आणि उत्पादन किती वाढेल हे सांगण्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून जे गुणकाचं महत्वपूर्ण काम आहे की गुंतवणुकीमुळे किती प्रमाणात उपभोग आणि उत्पन्न वाढतं हे सांगायला त्यामध्ये अडचणी येतात आणि म्हणून अं आपण पाहतो कि ह्या अडचणी किंवा त्या गळत्या अशा प्रकारच्या गुणकाच्या मोजमापामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात तरीही आपण पाहतो कि साधारणपणे साधारणपणे की अर्थव्यवस्थेमध्ये अं उत्पादन उत्पन्न आणि रोजगारात वाढ घडवून आणायची असेल तर गुंतवणुकीवरील खर्च हा आवश्यक ठरतो आणि तो, तो गुणकाच्या सहाय्याने आपल्याला यातील परिणाम हे मोजता येतात असं आपल्याला म्हणता येईल तर गुणकाचं महत्व थोडक्यात या ठिकाणी काही मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे की गुंतवणूक खर्चात वाढ झाल्यास एकूण रोजगारी व उत्पन्नात किती वाढ घडून येते हे गुणकामुळे आपल्याला समजतं गुंतवणूक खर्चात घट झाल्यास त्याचा रोजगारीवर व वा उत्पन्नावर या दोन घटकावर कसा प्रतिकूल परिणाम होतो हेही समजतं राष्ट्रीय उत्पन्न व रोजगारात रोजगारी वाढ किती प्रमाणात वाढ किंवा घट झाली हे का समजण्यासाठी गुणकाची मदत घ्यावी लागते शामंशांच्या मते चुटीचा अर्थभरणा प्रभावी ठरण्याची कारणे कोणती या प्रश्नाचे उत्तर गुणकाच्या आधारे देता येते त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न व रोजगारीच्या या दोन्ही वाढ घडून आणण्यासाठी ज्या योजना आखल्या जातात किंवा आखण्यात येतात त्यासाठी गुणकाचा उपयोग होत असतो म्हणून गुणक ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की ज्या ज्याच्या साहाय्याने आपल्याला गुंतवणूक उत्पन्न आणि रोजगारातील परि गुंतवणुकीचा उत्पन्न आणि रोजगारावरील परिणाम गुणकाच्या सहाय्याने आपल्याला मोजता येतो आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये गुणकाची भूमिका ही महत्वाची आहे किंवा ही संकल्पना खूप महत्वाची आहे असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल तर या तासाला आपण उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद